नमस्कार मित्रांनो, तुमचं हंपीच्या या एपिसोड नंबर 5 स्वागत आहे. या एपिसोडमध्ये पाहणार आहोत लोटस महल, एलिफंट टेबल, रंगमंदिर, हजार राम मंदिर व अजून बरंच काही. तर चला पाहूया. या लोटस महलच्या प्रांगणामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ही छोटीशी बाग पाहायला भेटते. या बागेमध्ये खेळणाऱ्या खारुताईंनी सिद्धीचं लक्ष वेधून घेतलं. एवढ्या जवळून खारुताईंना पाहण्याचा सिद्धीचा हा अनुभव पहिलाच. 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश हा दुर्लक्षित राहिला. अलेक्झांडर ग्रीनला यांनी 1856 काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी 1856 शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या 60 कॅलोटाईप छायाचित्रकाचे संग्रहण केले. ही छायाचित्रे युनायटेड किंगडममधील एका खाजगी संग्रहालयात त्यांनी ठेवली. ही संग्रहालयातली छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याच्या नंतर या हंपीला विशेष महत्त्व आले. हा लोटस महाल हंपीतील एक विशेष आकर्षण मानले जाते. या इमारतीला कमल महल तसेच चित्रांगिनी महल असे सुद्धा म्हटले जाते. या महलाचा वापर राजघराण्यातील स्त्रिया करत होत्या. ही इमारत दुमजली असून अतिशय भव्य दिव्य आहे. हा महल आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला भेटतो. या परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 41.5 चौरस किलोमीटर अंतरामध्ये सुमारे 1600 विविध इमारती, स्मारके व इतर अवशेष क्रमांकित केलेले आहेत. यातील बहुसंख्य अवशेष हे विजयनगर साम्राज्याच्या काळात इ.स. 1336 ते 1570 दरम्यान बांधण्यात आलेले आहेत. काहींचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आलेला आहे. काही अंतर पुढे चालत आल्याच्या नंतर आपण येतो ते हत्तीशाळा असलेल्या या इमारतीजवळ. हत्तीशाळेची दिसणारी ही भव्य इमारत येथील पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. या इमारतीमध्ये शाही हत्ती राहत होते. या ठिकाणी 11 चेंबर असून एका चेंबरमध्ये 2 हत्ती राहतील एवढी जागा आहे. हे चेंबर आतून एकमेकांना जोडलेले आहेत. एक माणूस सहजरित्या एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये जाऊ शकतो एवढीच जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. लोटस महल व ही हत्तीशाळा पाहण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ पुरेसा आहे. हत्तीशाळेच्या मागील बाजूस आपल्याला काही भग्न अवस्थेतले मंदिरं पाहायला भेटतात. या मंदिरांमध्ये पार्श्वनाथ जिनालय, विष्णू मंदिर व असे बरेचसे मंदिर या ठिकाणी आहेत. ही छोटीशी पायवाट आपल्याला या मंदिरांकडे घेऊन जाते.
हम्पी येथील बऱ्याचशा मंदिरांच्या रचनेमध्ये आपल्याला साम्य आढळते. विष्णू मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे आपल्याला आत प्रवेश करता आला नाही. पुढे आपण येऊन पोहोचतो ते माधव रंग मंदिराजवळ. समोर दिसणारे हे मैदान व त्यात दिसणारा हा दगडी स्तंभ हा भाग पान सुपारी बाजार या नावाने ओळखला जातो. पुढे आपण येतो ते हम्पी येथील अजून एक वैशिष्ट्यपूर्व मंदिर असे हजाराम मंदिर. हे मंदिर आजही सुस्थितीत पाहायला भेटते. या मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिराच्या परिसरात असलेल्या प्रत्येक दगडावर आपल्याला रामायणातील कोरीव काम पाहायला भेटते. मंदिराच्या आत प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला प्रथम दिसतो तो हा दगडी सभा मंडप. हे मंदिर विजयनगरचा राजा देवराय दुसरा यांनी 15व्या शतकाच्या सुरुवातीस बांधले होते. आता आपण मुख्य मंडपापासून अर्घ मंडपात प्रवेश करत आहोत. या ठिकाणी हे दिसणारे समोर खांब हे ग्रेनाइटचे बनवलेले आहेत. असे 4 खांब आपल्याला या मंडपात पाहायला भेटतात. यावरती देवी देवतांचे सुंदर कोरीवकाम केलेले पाहायला भेटते. या मंडपात प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी आपल्याला 4 दरवाजे पाहायला भेटतात. मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील अनेक व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला भेटतात. या कोरीव कामांमध्ये रामायणातील बरेचसे प्रसंग कोरण्यात आलेले आहे. जसे की राम व रावणाचे युद्ध व बालीचा वध असे बरेचसे प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हे सर्व पाहत असताना रामायणच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मित्रांनो, हम्पीचा हा आमचा शेवटचा एपिसोड. आम्ही आमच्या माध्यमातून हम्पीतील सर्व ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा, तुम्ही जर
अजूनही हंपीला भेट दिली नसेल तर अवश्य एकदा तरी या हंपीला भेट द्या। तुम्हाला हे आमचे एपिसोड कसे वाटले ते आम्हाला कमेंटच्याद्वारे कळवा। तर वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत रजा घेतो।